Good morning, students, and welcome back in our LBS online class. Children, our 7th chapter House and Clothes is over now. So today we are going to solve question answers from this chapter. So today our question types are question A, fill in the blanks, and question B, tick the correct answer. So children, look at the board. So विद्यार्थी मित्रांनो आपला जो 7th chapter आहे तो संपलेला आहे आणि या पाठावर आधारित जी प्रश्न उत्तरे आहेत तर ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी बोर्ड कडे लक्ष द्यायचं आहे. सो फर्स्ट क्वेश्चन टाइप इज फिल इन द ब्लँक्स. सो फर्स्ट फिल इन द ब्लँक्स. पक्का हाउसेस आर मोस्टली फाउंड इन दैट डैश एंड दैट डैश. चिल्ड्रन टेल मी वेयर डू वी सी द पक्का हाउसेस. यस. सो पक्का हाउसेस आर मोस्टली फाउंड इन टाउन्स एंड सिटीज. सो आवर आंसर इज टाउन्स एंड सिटीज. सो राइट हियर आंसर्स. ओके. टाउन्स एंड सिटीज म्हणजे जे पक्की घरे आहेत ते आपल्याला कुठे बघायला भेटतात? टाउन्स आणि सिटीज मध्ये. सो नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स. युजुअली डॅश डॅश मेक इग्लूज टू लिव इन. सो चिल्ड्रन टेल मी हु मेक इग्लू हाउस. यस. सो सो चिल्ड्रन आंसर इज एस्किमोज. ओके. सो एस्किमोज मेक इग्लूज टू लिव इन. जे एस्किमो एस्किमो जमातीचे जे लोक असतात तर ते काय करत असतात? तर इग्लू ही घर बनवत असतात राहण्यासाठी. सो राईट हिअर आन्सर. ओके. युजली एस्किमोज मेक इग्लूज टू लिव इन. सो नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स. अ टेंट इज युजली मेड ऑफ दॅट डॅश ऑफ दॅट डॅश. जे टेंट आहे तंबू आहे तर ते कशापासून बनवले जातात? तर कॅनव्हास कॅनव्हास अँड फ्लोर. ओके. तर लक्षात ठेवायचं आहे की जे टेंट आहे तर ते कशापासून बनवले जातात? कॅनव्हास किंवा क्लोथ पासून. सो नेक्स्ट नंबर फोर. वी वेअर क्लोथ टू प्रोटेक्ट अवर बॉडी फ्रॉम डॅश 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 अँड डॅश डॅश. तर आपण जे कपडे आहे तर ते आपल्या कशा आपल्या शरीराचं कशा कशापासून संरक्षण व्हावं म्हणून आपण घालत असतो? तर बघा, हीट, कोल्ड, रेन, डस्ट अँड इन्सेक्ट्स. ओके. सो चिल्ड्रन वी वेअर क्लोथ्स टू प्रोटेक्ट अवर बॉडी फ्रॉम हीट, कोल्ड, रेन, डस्ट अँड इन्सेक्ट्स. ओके. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड अवर फर्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक. सो नेक्स्ट क्वेश्चन इज टिक द करेक्ट आन्सर. म्हणजे योग्य उत्तराला तुम्हाला बरोबर चिकून करायचे आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर पक्का हाऊसेस मेड ऑफ. म्हणजे जे पक्का हाऊसेस आहे तर ते कशापासून आपण तयार करतो किंवा बनवतो? सो चिल्ड्रन हियर इज टू ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन इज ब्रिक्स, सिमेंट, आयर्न, स्टील अँड सेकंड ऑप्शन इज मड, सिमेंट, बांबू अँड आयर्न. सो चिल्ड्रन अवर फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. सो पुट अ टिक मार्क ऑन फर्स्ट ऑप्शन. ओके. ब्रिक्स, सिमेंट, आयर्न अँड स्टील. ओके. पक्का हाऊसेस मेड ऑफ ब्रिक्स, सिमेंट, आयर्न अँड स्टील. सो नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर त्याच्या हाऊसेस मेड ऑफ. म्हणजे पक्की घर कशापासून बनवले जातात? तर ब्रिक्स, सिमेंट, आयर्न आणि स्टील यापासून आपण पक्का हाऊसेस बनवतो. आणि जे कच्च्या हाऊसेस असतात तर ते बनवण्यासाठी कुठल्या साहित्याचा वापर करतात? सो चिल्ड्रन हिअर इज गिव्हन टू ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन इज स्नो, कॅनव्हास अँड वूड. अँड सेकंड ऑप्शन इट इज मड, वूड, स्ट्रॉ अँड बांबू. सो चिल्ड्रन वी मेड कच्च्या हाऊसेस फ्रॉम मड, वूड, स्ट्रॉ अँड बांबू. सो अवर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर टू. सो पुट अ टिक मार्क ऑन ऑप्शन नंबर टू. आपण कशापासून बनवतो? मड, वूड, स्ट्रॉ आणि बांबू याचा उपयोग करून आपण कच्ची घर बनवत असतो. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन. सो चिल्ड्रन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर थ्री. व्हाय डू पीपल मेक टेम्पररी हाऊसेस. जी लोक आहेत तर ती तात्पुरती घरे का बांधत असतात किंवा बनवत असतात? सो हियर इज गिव्हन टू ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन इट इज टू कीप मुव्हिंग इझिली फ्रॉम प्लेस टू प्लेस.
And second option it is to spend extra money. तर पहिलं जे ऑप्शन आहे तर ते काय आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं सोपं व्हावं म्हणून, आणि दुसरं ऑप्शन आहे टू स्पेंड एक्स्ट्रा मनी किंवा अतिरिक्त पैसे खर्च करण्यासाठी. सो चिल्ड्रन अवर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर वन टू कीप मूव्हिंग इझिली फ्रॉम प्लेस टू प्लेस. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोप्या पद्धतीने ते घर आपल्याला नेता यावं म्हणून लोक काय करत असतात, टेम्पररी हाऊसेस बनवत असतात. सो पुट अ टिक मार्क ऑन ऑप्शन नंबर वन टू कीप मूव्हिंग इझिली फ्रॉम प्लेस टू प्लेस. व्हाय डू पीपल मेक टेम्पररी हाऊसेस? यस, टू कीप मूव्हिंग इझिली फ्रॉम प्लेस टू प्लेस. सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर फोर, व्हाय डू पीपल लिव्हिंग इन हिली एरियाज मेक हाऊसेस विथ स्लोपिंग रूफ्स? जे हिली एरिया मध्ये म्हणजे डोंगराळ प्रदेशामध्ये राहणारे जे लोक आहेत तर ती उतरत्या छप्परांची घरं का बनवतात? कारण व्हाय डू पीपल लिव्हिंग इन हिली एरिया मेक हाऊसेस विथ स्लोपिंग रूफ? सो चिल्ड्रन हियर इज गिवन टू ऑप्शन्स. ऑप्शन फर्स्ट इट इज स्लोपिंग रूफ्स लुक प्रीटी एंड सेकंड ऑप्शन इट इज फॉर स्नो एंड वॉटर टू स्लाइड डाउन इजिली. तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, पहिला ऑप्शन असं म्हणत आहे की स्लोपिंग रूफ्स लुक प्रीटी म्हणजे जे उतरती छपरा आहे ते अतिशय सुंदर दिसती म्हणून ते स्लोपिंग रूफ्सची घरं बनवतात. आणि सेकंड ऑप्शन आहे फॉर स्नो एंड वॉटर टू स्लाइड डाउन इजिली, तर बर्फ आणि पाणी जे आहे तर ते सहज रीतीने काय व्हावं, लवकरात लवकर खाली घसरून जावं म्हणून. तर कशासाठी बनवतात ते? सो चिल्ड्रन अवर सेकंड ऑप्शन इज करेक्ट. सो पुट अ टिक मार्क ऑन ऑप्शन नंबर टू. व्हाय डू पीपल लिव्हिंग इन हिली एरियाज मेक हाऊसेस विथ स्लोपिंग रूफ? यस, सो आंसर इज फॉर स्नो एंड वॉटर टू स्लाइड डाउन इजिली. सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर फाइव, व्हाय डू वी वेअर वूलन क्लोथ्स इन विंटर? तर आपण हिवाळ्यामध्ये वूलन क्लोथ्स का वेअर करतो, का घालत असतो? सो हियर इज गिवन टू ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन इट इज कोल्ड एअर डज नॉट पास थ्रू देम एंड सेकंड ऑप्शन इट इज दे सोक अप स्वीट. पहिला ऑप्शन काय म्हणत आहे की थंड हवा ही आपल्या म्हणजे थंडी आपल्याला जाणत नाही म्हणून, आणि सेकंड ऑप्शन म्हणत आहे की ते आपल्या शरीरातील घाम शोषून घेतात. सो चिल्ड्रन विच इज करेक्ट ऑप्शन? यस, सो अवर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर वन, कोल्ड एअर डज नॉट पास थ्रू देम. जी थंडी हवा आहे तर ती कपड्याच्या म्हणजे आपल्या